तर गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं, पण मतच नाही झाली. खोटं बोलली तुमच्याशी. प्रभासचं भजनी मंडळ नाही, त्याचा एक बँड ग्रुप आहे आणि मी त्याच बँड ग्रुपमध्ये प्रॅक्टिस करते. तुम्हाला सांगितलं ना, तिथे जाण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि तसे माझं ऑफिसचं काम खूप पेंडिंग आहे, त्यामुळे मी तरी आत्ता येऊ शकणार नाही तुमच्यासोबत. ठीक आहे प्रभास, तेव्हा तुला जर यायचं असेल ना तर आत्ता आमच्यासोबत कर, आणि जर तुला यायचं नसेल तर गँग आपण याच्याशिवाय जातो. लेट्स गो. थांबा थांबा. सलाम. मी पडलो तुमच्या समोर. सलाम. नाही रे सोड, आधीच मेलेला ना काय मारायचं. जाऊ द्या, वाट मोकळी करून द्या. जाऊ द्या मुड त्यांना. जा च्या बघत राहा मध्ये ये. हा हाय हॅलो, मी प्रभास सदावर्ते. सध्या आपला जो ट्रॅक चालू आहे तो आपला कॉन्सर्टला घेऊन चालू आहे. म्हणजे खूप प्रयत्नांनी वीणाचे बाबा कन्व्हिन्स झालेत आणि वीणा आता आपल्या कॉन्सर्टला आहे. उर्वी अगं
ऐक ना माझं ऐकू का ऐकू आणि काय ऐकू तुझं प्रभास आणि तुझ्या मध्ये काय चाललंय हे ऐकू कमी आता ती अशी तुझ्यासारखी बहीण देण्यापेक्षा ना देवाने मला जन्माला आल्या आल्याच मारून टाकायला पाहिजे प्रभासच्या मनामध्ये आता वीणाबद्दल थोडंसं का होईना काहीतरी त्याला फिलिंग्स येत आहेत आणि तो एक्सप्रेस नाही करू शकत आहे आणि त्यामुळे प्रभास हा अवॉइड करण्याचा प्रयत्न करतोय जे काही झालं ना त्यात तुमची काहीच चूक नाही रोज सोडायला ते उद्यापासून काही आला तरी सर बघत राहा आमची हृदयप्रीत जागत ही मालिका C5 वर कधीही